पूर्व वैमनस्यातून झालेल्या मारहाणीत एका महिलेसह दोघे जण जखमी झाले ही घटना सोमवारी करवी तालुक्यातील चाफोडी इथं घडली या प्रकरणी अटक केली आहे न्यायालयानं त्यांचीर तालुक्यातील चाफोडी इथं अतुल कांबळे हा तरुण राहतो त्याचा गावातील प्रकाश कांबळेशी पूर्व वैमनस्यातून वाद आहे सोमवारी सायंकाळी अतुल कांबळे गावातील मंडळांचे गणपती पाहण्यासाठी चाफोडीतील हनुमान चौकात गेला होता त्यावेळी प्रकाश कांबळे आणि त्याचा साथीदार धनाजी कांबळे यांनी अतुल कांबळेला काठीनं मारहाण केली त्याला सोडवण्यासाठी त्याची आई रुक्मिणी कांबळे आणि वहिनी अनुराधा कांबळे या दोघी तिथं आल्या होत्या या घटनेत रुक्मिणी कांबळे आणि अतुल कांबळे जखमी झालेत या प्रकरणी करवीर पोलिसांनी आज प्रकाश कांबळे आणि धनाजी कांबळे या दोघांना अटक केली न्यायालयानं त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे